काही दिवसांपूर्वी नांदगाव खंडेश्वर येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सदर पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 15 ते 16 व्यक्तींना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते. नांदगाव खंडेश्वर येथे 25 जूनला पुण्याहून आलेला इस्मात पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे नांदगावमध्ये रुग्णाची एक संख्या जरी मिळाली असली तरी इथे प्रशासन आल्यानंतर त्यांच्या संपर्कातल्या 19 लोकांना विलगीकरणाकरता पाठविले होते. 27 तारखेला तिथे एक आत्महत्या झाली मुस्लिम समाजाच्या एका युवकाची, तोसुद्धा क्वारंटाईनमध्ये होता. त्यानंतर 28 तारखेला पूर्ण लोकांना होम क्वारंटाईन करता पाठवण्यात आलेला आहे. हा प्रशासनाचा निर्णय काय आणि कोणत्या पद्धतीचा हे जनता संभ्रमात आहे. त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे म्हणजेच ते उद्या होम क्वारंटाईनमध्ये शक्यता आहे की ती कोणा अजून पुन्हा संपर्कात जर आल्यास प्रकोप होऊ शकतो नांदगावमध्ये. आणि नांदगावमध्ये नगरपंचायतचं मी हे प्रतिनिधी आहे, तरी नगरपंचायतकडून जबाबदार अध्यक्षकडून हे सांगण्यात येत आहे किंवा प्रशासन साथ देत नाही. जनतेला हे कुठे माहिती आहे की प्रशासनाची कोणती मदत पाहिजे. नांदगावमध्ये सगळ्यात कमी प्रमाणात सॅनिटाईज केले गेलेलं आहे आणि ज्या प्रभागामध्ये युवक पॉझिटिव्ह युवक सापडला तो प्रभागसुद्धा नगरपंचायतनं सॅनिटाईज केलेला नाही आहे. त्यांच्या काही कुटुंबातले लोकंसुद्धा फिरत आहे हा आमचा आरोप आहे की तुम्ही जनतेची दिशाभूल करणार, जनतेच्या आरोग्याशी जीवाशी खेळू नका. प्रशासन तुम्हाला काय करत आहे, मदत किंवा नाही करत आहे हे सामान्य जनता समजू शकत नाही. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही तो एरियासुद्धा सॅनिटाईज केलेला नाही आहे. फक्त व्यापारी आणि यांना तुम्ही सांगत आहे की बा आता बंद ठेवा, हां हॉटेल करू नका, सोशल डिस्टन्सिंग आणि हे तुम्ही आम्ही पाळायलाच पाहिजे. या मताचं मीसुद्धा आहे की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग वापरा. परंतु इथे नगरपंचायत किंवा प्रशासनातर्फे अशा कोणत्याही ठोस कारवाई केल्या जात नाही आहे. जे क्वारंटाईन झाले आहेत ते लोक सामान धाकडपणे फिरत आहेत आणि धोका उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी ही विनंती आहे की याच्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी व इथे होणारा जो गोंधळ आहे, इथे सॅनिटाईजचा प्रकार नाही आहे, होत नाही कोणते प्रभाग, हे व्हावे आणि इथे होणारा प्रकोप थांबण्यात यावं पुढे चालून, की धोका उत्पन्न होऊ नये करिता मी एवढीच सांगत आहे मीडियाला, वृत्तपत्रांना, की इकडे लक्ष द्यायला देण्यात यावं नांदगाव करता. कारण नांदगाव एक जरी रुग्ण आला तर बाकी रुग्णांच्या अजून. मात्र त्यातील एका 29 वर्षीय व्यक्तीने गळाफास लावून आत्महत्या केली होती. त्यामुळे प्रशासनाने इतर सर्व विलगीकरण केलेल्या व्यक्तींना स्वतःच्या घरीच विलगीकरणात ठेवले. त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवावे अशी विनंती नगरसेवक प्रमोद पिंजरकर यांनी केली आहे. उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.